पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही दहशतवाद आणि नक्षलवाद्यांचा बिमोड सुरूच राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गृह खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिली आहे. अमित शहा यांनी केंद्रीय गृह आणि सहकार खात्याचा पदभार सलग दुसऱ्यांदा स्वीकारला आहे. रायसीन हिलवरील नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयामध्ये शहा यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारताचे गृहमंत्रीपद स्वीकारले आहे. गृहमंत्रालय देश आणि देशवासियांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध काम करत राहणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची सुरक्षा धोरणे प्रयत्न नवीन उंचीवर पोहोचतील आणि भारत दहशतवाद तसेच नक्षलवादाच्या विरोधात एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.